नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आज घेऊन आलोय पॅन इंडिया रिलीज यशोदा या मूवीचा रिव्ह्यू. हा तेलुगू भाषेतला ॲक्शन सस्पेन्स चित्रपट आहे आणि तो सर्व भारतात रिलीज झाला. तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला असं दवाखाना मोठा आणि ते सगळ्या मदर म्हणजे सरोगेट मदर दाखवलेल्या आहेत. ते गरिबीमुळं त्यांचा गर्भाशय भाड्यानं देत आहेत, म्हणजे कुणाला मूल नाही त्यांच्यासाठी, ह्यांच्या गर्भाशयात त्यांचा बाळ वाढवणार आणि मग ते त्यांना देणार आणि त्यासाठी त्यांना पैसे मिळणार अशा स्त्रियांची ही कहाणी. म्हणजे पण ती नुसती अशी साधी सुधी कहाणी नाही, तर त्यातलं शेवटले डेंजर आहे आणि त्या मुख्य उद्देश जो त्यांचा आहे हे जे सरोगेसी करण्याचा किंवा काय करण्याचा तो लय डेंजर आहे. सुरुवातीला म्हणजे इंटरव्हल पर्यंत चित्रपटाचा वेग अतिशय कमी आहे, पण जेव्हा आपण इंटरव्हल नंतरचा सिनेमा बघतो त्याच्या आधी आपल्याला असं काय वाटत असतं की हा थोडा कटिंग करायला पाहिजे. इंटरव्हलच्या आधीचा भाग थोडा लहान केला असता तरी चालला असता आणि मग पुढचा भाग मोठा आपलं सॉरी पुढचा भाग नंतर दाखवला असता, तर आधीचा भाग थोडा कमी केला असता तरी चालला असता असं वाटतं आपल्याला. पण जेव्हा शेवट आपण बघतो शेवटचे 20-30 मिनिटं थरारक आहेत एकदम. सगळा पैसा वसूल त्या 20 मिनिटात होतो. ऍक्शन थ्रिलर आणि असे रोंगटे खडे करण्यावाले प्रसंग असं सर्व आहे शेवटच्या ह्याच्यात. पण ती जी शेवट जो दाखवायचा आहे किंवा काय ती एकंदर पार्श्वभूमी त्याची दाखवण्यासाठी संपूर्ण आधीचा जो वेळ घालवलेला आहे इंटरव्हल पर्यंत तो घालवायला लागतो. त्यातून थोडं संतपणा जाणवतो. त्यात इंटरव्हल नंतर हळूहळू चित्रपट ट्रॅकवर वेग यायला सुरुवात होती आणि शेवटची 20-30 मिनिटं एक एक रहस्य उलगडत जातात तेव्हा तर एकदम आपल्याला धक्क्यावर धक्के बसतात. इंटरव्हलला जर मला कोणी विचारलं असतं कसा काय पिक्चर आहे, नाही एवढा काय ठीक आहे असं का बोललो असतो. इंटरव्हलच्या पुढे जेव्हा सुरुवात झाली त्याच्यानंतर हा जरा बरा आहे पिक्चर, बरा आहे पिक्चर असं. आणि इंटरव्हल संपूर्ण पिक्चर बघितल्या पिक्चर चांगला आहे बाबा, बघितलाच पाहिजे हा पिक्चर. निदान शेवटच्या 30-40 मिनिटासाठी हा 2 तासाचा पिक्चर बघितलाच पाहिजे. ही सामंताची नटी आहे. मला वाटतं आपल्या इथं काय तिचे जास्त पिक्चर महाराष्ट्रात नाही. मक्खी नावाचा एक सिनेमा आलेला बघा, त्यात तिनं हिरोईनचं म्हणजे तिकडच्या पिक्चरमध्ये बऱ्याच पिक्चरमध्ये कामं केलेली आहेत तिनं बऱ्याचशा पिक्चरमध्ये. पण हिंदीमध्ये रिलीज झालेला म्हणजे आपल्या ह्या प्रेक्षकांना बघितलेला म्हणजे मक्खी हा एक सिनेमा ती नटी आहे. आणि ती तुम्ही बघितली असेल एकदम अशी नाजूक बिजूक छान दिसणारी नाजूक आहे, पण तिने ऍक्शन इतकी भारी केली. ऍक्शन मध्ये पैसा वसूलेला आहे, भारी ऍक्शन आहे आणि रिअलिस्टिक म्हणजे मद्रासी स्टाईल अशी उगच एक मारली की 10 तिकडे उडाले 10 इकडे उडाले असा प्रकार नाही. तर जे ज्याला काय म्हणतात ज्याला मार्शल आर्ट्स म्हणतात ना त्या टाईपची हाणामारी. या सिनेमाला मात्र गर्दी नव्हती. उद्या परवापासून गर्दी होईल वाईट कितपत होईल काय सांगू शकत नाही, कारण आणि मुळात ह्या सिनेमाची जाहिरात जास्त झाली नाही. ट्रेलर आला होता यूट्यूबवर, पण हा सिनेमा हिंदीमध्ये पण रिलीज होणार आहे आणि सर्व भारतात हा प्रदर्शित होणार आहे हे काय मला वाटते कालपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत माहीत नव्हतं कुणालाच. काल कळलं असं, हा काल दुपारी कळलं पुण्याला लागणार, ह्याला लागणार, त्याला लागणार, हे सगळं कालच कळलं. म्हणजे ह्याच्या आधी हा हिंदीत सुद्धा रिलीज होणार पॅन इंडिया
मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे याच्याबद्दल काही माहिती काही दिली नाही, त्यामुळे हे असे येडेपणा करतात काहीतरी, त्यामुळे हे नुकसान होतं असं. आणि आठवडाभर आधी हे जाहीर करायला पाहिजे होतं की हा सिनेमा हिंदीमध्ये, हा तेलुगू सिनेमा तेलुगू तिथं तर रिलीज होणार, त्यात काय वाद नाही, पण सर्व भारतात हा हिंदीमध्ये रिलीज होणार आहे हे त्यांनी तेव्हा सांगायला पाहिजे होतं. 11 तारखेला रिलीज होणार आहे हे एक आठवडा आधी सांगायला पाहिजे होतं. त्यामुळे पिक्चर चांगला असून सुद्धा चालण्याला ही बाधा येते ती अशी. पण हा पिक्चर सर्वांनी बघावा, पिक्चर चांगला आहे. आणि दुसरं एक कारण मला असं वाटतंय हल्ली सिनेमाचं हे न होण्याचं, ते कुठलं तरी एक हे निघालंय त्यात, ते सगळे नवीन पिक्चर येत आहेत. कांतारा सुद्धा आला मला एकानं दाखवलं, हे बघ म्हणलं, अरे म्हटलं काय त्या ह्याच्यावर बघतोस, मोबाईलवर काय गाणी ऐकणं ठीक आहे, एखादं ट्रेलर बघणं ठीक आहे, पण पिक्चर अख्खा तुम्ही त्या बारक्या ह्याच्यावर बघताय म्हणजे ते काय. आता इथं मी उदाहरण दिलं असतं तुम्हाला, पण ते ॲडल्ट होईल उदाहरण. ज्याला हे उदाहरण ऐकायचं त्यानं मला विचारावं, मी त्याला उदाहरण ते प्रत्यक्ष भेटल्यावर सांगीन. तर हा पिक्चर जरूर बघा, खूप चांगला आहे, शेवटचा अतिशय चांगला आहे. रहस्यमय चित्रपटाचं हे असंच असतं की सुरुवात थोडी अशी रेंगळत रेंगळत जातं, कारण ती आधी काय दाखवायचं नसतं ना, आधी आपलं सरळ धोप सरळ वाटेनं जायचं असतं, नंतर वाकड्या वाट्यामध्ये शिरायचं असतं, त्यामुळे हे असं होतं. पण ते तरी ते सगळं असलं तरी हा पिक्चर बघितला पाहिजे असं तुम माझं मत आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.